फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यातील 14,143 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कांदा साडीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 28 जिल्ह्याला 123.75 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. यंदा कांदा साडीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले असून प्रत्येक तालुक्यात सोडत पद्धतीने क्रमवार करून यादी निश्चित केली जाणार आहे. यंदा शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या विविध योजनांच्या लाभांसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले होते. त्यानुसार 3,21,500 शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असून त्यातील कांदा साडीची मागणी करणारे सुमारे 1.5 लाखाच्या जवळपास अर्ज आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात 28 जिल्ह्यांसाठी 123.75 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यातूनच सर्वसाधारण प्रवर्गातील 11,325 अनुसूचित जातीचे 1,454 व अनुसूचित जमातीचे 1,364 अशा 14,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 5,33,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 87,50,000 रुपये तर जळगाव खान्देशसाठी 2,71,00,000 रुपयांचा निधी मिळाला आहे.